राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी त्यांच्या आमदार पदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र शरद पवार यांना दिलेलं आहे. शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच राजीनामा सत्र राष्ट्रवादीमध्ये सुरू झाले आणि त्यातील हा एक महत्त्वाचा राजीनामा अनिल पाटील जे एनसीपीचे प्रतोद आहेत त्यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र शरद पवार यांना पाठवलेलं आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून दूर होत असल्याची घोषणा शरद पवारांनी करताच राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केलेलं आहे. तर आता एनसीपी प्रतोद अनिल पाटील यांनी सुद्धा आमदारपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र शरद पवारांना पाठवलंय. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून. सागर, राष्ट्रवादीमधून हा एक मोठा राजीनामा म्हणता येईल काय, अधिक माहिती? राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं पत्र शरद पवार यांना दिलं. काही वेळांपूर्वी अनिल पाटील हे सिल्वर ओकर आले होते आणि त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यावेळेस आपण तुम्ही जी भूमिका जाहीर केली आहे ती पाठीमागे घ्यावी अन्यथा आपण राजीनामा देऊ अशा स्वरूपाचं हे पत्र दिलेलं आहे. अर्थात वास्तविकतेत आमदारकीचा जर राजीनामा द्यायचा असेल तर विधानसभा अध्यक्षांकडे द्यावा लागतो, पण तूर्तास तरी अनिल पाटील यांनी जो आमदारकीचं राजीनामा देत असल्याचं पत्र आहे ते शरद पवार यांना दिलेलं आहे. राज्यामध्ये राष्ट्रवादीचे वेगवेगळे पदाधिकारी हे राजीनामा देत आहेत. त्या अनिल पाटील हे पहिले आमदार आहेत की त्यांनी राजीनामा देत असल्याचं पत्र थेट पवारांना दिलेलं आहे. त्यांना जी 24 तासने विचारलं असतं त्यांचं मत आहे की मला व्यक्तिगत वाटतं की आमचं सर्व जे काही राजकीय अस्तित्व आहे ते शरद पवार यांच्यामुळे आहे. त्यांनी जर भूमिका घेतली तर त्याचा निषेध म्हणून आम्ही हे स्वरूपातला मी राजीनामा दिलेला आहे. जसा पवार साहेबांनी आता अंतिम निर्णय घ्यायचा आहे त्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करू. बरं, धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24